झालं, त्यानंतर आता कुठेतरी धनगर समाज हे करत आहेत, नागपूरला ओबीसीचे मोर्चे निघत आहेत, हे सगळं बघता वाटतंय जरांगेची मागणी पूर्ण होऊ शकते? नाही नाही, जरांगेंची मागणी काय आहे हे सरकार तपासून घ्यायला लागलं. हे सरसकट तुम्ही मराठा समाजातल्या लोकांना कुणबी दाखला देऊ शकता का, हे त्याची त्यांनी शिंदे न्यायाधीश शिंदे समिती स्थापन केलेली आहे, त्याच्यावर चर्चा व्हायला लागलेली आहे. एक ठराविक मुठभर नेते आहेत, त्या दोन समाजातला वाद लावतात असं काही नाही आहे, पण शेवटी हा बहुजन समाज एकत्र राहायला पाहिजे, एकसंघ राहायला पाहिजे. हा माझा दृष्ट आज नाही पहिल्या दिवशीपासून आहे की जे शिवाजी महाराजांनी मराठ्यांना नुसतं मराठा, त्यावेळी मराठा म्हणजे 18 पकडतात 12 बोलत होतं, स्वराज्य निर्माण करताना 18 पकडतात 12 बोलत होतं आणि स्वराज्य निर्माण केलं. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला ज्यावेळी आरक्षण दिलं 1902 पहिल्यांदा, ते अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजात समाविष्ट. माझं इतकंच म्हणणं, या गरीब मराठा समाजांना न्याय मिळायला पाहिजे, ते सुद्धा माणसं आहेत, मग त्यांना कशा पद्धतीने तुम्ही न्याय देऊ शकता, कशा पद्धतीने आरक्षण देऊ शकता, ती कसं देऊ शकता, त्याच्यावर तुम्ही बसायला पाहिलं आणि एक एक लाईन द्यायला पाहिलं. माझी जी काही भूमिका होती, मग ती सामाजिक मागास कशा पण तुम्ही सिद्ध करू शकता, तुम्ही पुनर्गठित आयोग मागासवर्गीय आयोग करायला पाहिलं, सर्वेक्षण करायला पाहिलं, ह्याच्यावर कोण बोलत नाही, बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या चर्चा चालू आहेत. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला पुढारलेला वर्ग म्हटलेला आहे, म्हणजे तुम्ही सामाजिक मागास नाही आहात, मग सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल आणि मग या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. जरांगेंची मागणी ही वेगळी आहे. जरांगेंची मागणी काय, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यावं, ते तुमच्या कायद्यात बसत असेल तर सरकारने द्यावं, मी उलट सगळ्यात सपोर्ट करेन, पण कुठं ते अडकवण्यासाठी काहीतरी करू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. अमित शहा जे आहेत ते मुंबई दौऱ्यावर असताना अजित पवार त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित नव्हते, दादा नाराज आहेत अशी पण चर्चा आहे. आता अजित दादांची भेट घ्यायला पाहिजे, अमित शहांची तरी काही मी भेट घेऊ शकत नाही, पण अजित दादांची भेट घेऊ, चर्चा करू, विचार विनिमय काय बदल काय त्यांचा ही माहिती घेऊ, बदल असेल तर माझं थोडं ऐकलं असं वाटतं. नाही, टीका केली नाही, मी एक त्यांना एक सूचना दिलेली आहे आणि सूचना ही होती की आज मी सत्यशोधक समाजाचं अधिवेशन होतं जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळी हा समाज उभा केला, आणि समाज हा म्हणजे एक जातीसाठी नाही, जातीच्या पलीकडे तो एक विचार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजात चालना दिली, सगळेच मुद्दे पटत होते असं नाही, पण आर्य समाजाचे सुद्धा पुरस्कृत होते होते, पण बहुतांश सगळे मुद्दे शाहू महाराजांचं आणि महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे विचारांची साम्यता आहे. आज मी एवढंच सगळ्या पुढाऱ्यांचे राजकारणात जे पुढारी आहेत किंवा सगळ्या मोठ्या मोठ्या पदावर जे बसले, माझी त्यांना एकच विनंती ही होती की नुसता शाहू फुले आंबेडकरांचा विचार, हा नुसता किंबहुना पुरोगामी विचार, हा नुसता कागदापुरतं राहू नये, तर आपल्याला या महापुरुषांनी जो महाराष्ट्र घडवला आहे, मग ते शिवाजी महाराजांच्या पासून मग शाहू फुले आंबेडकर आहेत, हा जो पुरोगामी विचार आहे आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह विचार म्हणतो, हा जर जीवन ठेवायचा असेल तर तुम्ही कुठल्याही पक्षात असलात तरी चालेल, पण तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या विचाराच्या बरोबर तुम्ही शाहू महाराजांचा, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. म्हणून नुसतं भाषणापुरतं मर्यादित न राहता तो विचार हा ज्यांनी या सगळ्यांनी महाराष्ट्र घडवला जो पुरोगामी विचार आहे, हा पुरोगामी विचार खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांच्यापर्यंत रुजवण्यासाठी हे सगळ्यांनी प्रयत्न करायचे, अशी मी सगळ्या पुढाऱ्यातल्या सगळ्या नेत्या मंडळांना सूचना केलेली. म्हटलं की शाहू महाराजांचं नाव हे सगळ्यांकडून घेतलं जात नाही, नाही नुसतं भाषणापुरतं मर्यादित होत, ठराविक मंत्रालयात सुद्धा मध्यंतरी ते नव्हते, आता लागलेले आहेत सगळे फोटो लागलेले आहेत आता, पण एकंदरीत नुसतं भाषणापुरतं मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने जो महाराष्ट्र घडवताना ह्या महापुरुषांनी जो विचार आणला होता, कशा पद्धतीने महाराष्ट्र घडवलाय ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि नवीन पिढीला हे पोचवणं गरजेचं आहे की हा महाराष्ट्र उभारताना हे मग महासंत असतील आणि हे महापुरुष प्रामुख्याने शिवाजी महाराज तर आहेतच नंबर वन, मग शाहू फुले आंबेडकरांचा विचारसुद्धा आत्ताच्या काळातसुद्धा किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही दररोजच्या शिक्षणाच्या माध्यमातून असेल, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा एकंदरीत हे विचार पोहोचवण्यासाठी एक मास्टर प्लॅन तुमचा असणं गरजेचं आहे. हिंदुत्व
नाही नाही तुम्ही मीडियात असल्यातच बोला. नाही सॉफ्ट हिंदुत्वाचा तुम्ही विषय म्हणला, सॉफ्ट हिंदुत्व सध्या चालू आहे म्हणजे काय? नाही नाही सॉफ्ट हिंदुत्व चालू नाही आहे, हां ते एक्स्ट्रीमिझम हिंदुत्व चालू आहे. एक्स्ट्रीमिझम म्हणजे एकदम कोपऱ्यातलं, एकदम कोपऱ्यातलं, एकदम त्याला काय म्हणतात शेवटच्या ज्याला एक्स्ट्रीमिझम म्हणा, मला मराठी शब्द मला सांगता येणार नाही, पण एक्स्ट्रीमिझम जे चालू आहे ते सॉफ्ट हिंदुत्व. म्हणजे उदाहरण राजे शाहू महाराजांचं हिंदुत्व असेल, आमच्या दृष्टीने शिवाजी महाराजांचं हिंदुत्व असेल, तर त्याचा सुद्धा उदाहरण शाहू महाराजांचं मी एक उदाहरण एक सॉफ्ट हिंदुत्व दिलं, म्हणजे राजे शाहू महाराजांनी त्यांच्या हातावर शंकराचं पिंड कोरलेले आहे, हे सॉफ्ट हिंदुत्व आहे. म्हणजे जे ठराविक लोकच प्रॅक्टिस करतात तेच हिंदुत्व झालं का? नाही वेळ प्रसंग आणि बोलतो. माझ्या दोघांनाही शुभेच्छा. आरक्षणाचा मुद्दा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.